पुणे शहर और पुणे शहर के आसपास की जगहों के बंद घरों में चोरी की वारदात को अंजाम देने वाले दो शातिर अपराधियों को पुणे के यूनिट 2 ने जाल बिछाकर धर दबोचा। इन शातिर अपराधियों के पास से कुल 9 लाख रुपए का माल भी बरामद किया गया। वीडियो जर्नलिस्ट गणेश भंडारी के साथ राकेश छाजेड़, पुणे। अंतर्गत यापूर्वी झालेले घरफोडीचे गुन्हे होते, पोलीस स्टेशन सोबत त्याचा समांतर तपास हा युनिट 2 कडून सुरू होता आणि युनिट 2 ला गोपनीय माहितीवरून त्यांना 2 आरोपी विकास सुनील घोडके आणि कुलदीप तानाजी शिंदे हे 2 एका ठिकाणी संशयास्पदरित्या मिळून आले। त्यांच्याकडे विचारपूस करता त्यांचा खूप खोलवर त्यांच्याबद्दल विचारपूस करण्यात आली आणि त्यांच्याकडून यापूर्वी केलेले 9 अवघड असे घरफोडीचे गुन्हे उघड करण्यात आले। त्यांच्याकडून जवळपास सोन्याचे दागिने 164 ग्रॅम वजनाचे, त्याच्याबरोबरीनं जवळपास 982 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, तसंच एक गुन्ह्यात वापरलेली ॲक्टिवा गाडी, असा एकूण 9 लाख किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। त्यांचा एक मित्र जो आहे अजय दुशिंग, जो चिखली भरपूर पुण्याचा राहणार आहे, त्यालाही ताब्यात घेण्यात आलं, त्याचाही गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याने त्यालाही अटक करण्यात आलेली आहे। त्यामुळे या गुन्ह्यामध्ये वडगाव शिरी इथे राहणारे विकास होडके आणि कुलदीप शिंदे आणि त्यांचा मित्र अजय दुशिंग यांच्याकडून युनिट 2 खूप शिताफीनं तपास करून 9 अवघड गुन्हे उघडकीला आणलेले आहेत आणि त्यांच्याकडे मालमत्ता हस्तगत केली आहे। जसं वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये हे आरोपी ताब्यात घेण्यात येतील तसं त्यांच्याकडून अधिकाधिक गुन्हे उघड होतील। सध्या माहिती